सेंट्रल गोदावरी कृषक शेतकरी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ। नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या सेंट्रल गोदावरी कृषक शेतकरी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे। या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या पॅनलचे मतदार यांनी प्रचाराचे बॅनर्स लावून प्रचाराचा शुभारंभ केला आहे। सदर निवडणुकीचे मतदान रविवार 19 डिसेंबरला सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 पर्यंत पार पडणार आहे। नाशिक तालुक्यातील शेतकरी बांधवांची अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि याच अनुषंगाने येत्या 19 डिसेंबरला निवडणूकसुद्धा पार पडणार आहेत। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माजी खासदार देवीदाजी पिंगळे साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांनी उभ्या केलेल्या आपल्या पॅनल संदर्भात माहिती घेणार आहोत। पिंगळे सर, आपलं नाशिक लोकशाहीमध्ये स्वागत आहे, काय सांगाल? आपण स्वतः शेतकरी पुत्र आहात आणि शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आपला पॅनलसुद्धा उभे केले। या ठिकाणी खरं तर ही सेंट्रल गोदावरी कृषी सेवा सहकारी संस्था ही बिनविरोध करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता, परंतु काही उद्योगी लोकांनी ते लोक 2 दिवस आधी नेऊन एक ठिकाणी दाबून ठेवले आणि त्यांना दारूपाणी पाजत त्यांनी विड्रॉल होईपर्यंत त्यांना येऊन दिलं नाही आणि म्हणून ही शेतकऱ्यांवर ह्या संस्थेचं इलेक्शन आज ह्या ठिकाणी लागलेलं आहे आणि संस्थेला 15 लाख रुपयाचा त्या ठिकाणी आज नाग भुर्दंड हा सोसावा लागतो आहे आणि ही सेंट्रल गोदावरी गेली 46 वर्षापासून नेहमी बिनविरोध होत आलेली आहे, परंतु काही हटवादीपणांनी ही इलेक्शन लावलेलं आहे आणि इलेक्शन जरी लावलेलं असेल की ह्या संस्थेमध्ये मधल्या काळात 3 वर्षामध्ये काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसा घेणं, फर्निचरमध्ये भ्रष्टाचार करणं आणि आरेरावी करणं, कर्मचाऱ्यांना आरेरावी करणं, संचालकाला आरेरावी करणं अशा पद्धतीने अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज केलं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की कुठल्या परिषद सभासदांच्या समोर आता इलेक्शन लागलंच आहे तर सगळ्या सभासदांना खरी परिस्थिती काय आहे ती सांगायची आणि त्या पद्धतीने जनतेसमोर हे प्रश्न मांडून का 1 लाख रुपये त्यांनी दिल्लीला गेले, विमानावर 1 लाख रुपये खर्च केले, जेवणावर 1 लाख रुपये खर्च केले, भाड्यांवर 1 लाख रुपये खर्च केले, अशा पद्धतीने ही संस्था ही काही अच्छा कामासाठी नाही, ही शेतकऱ्यांना कर्ज वाटणारी संस्था आहे आणि ती उधळपट्टीसाठी नको आहे आणि म्हणून या दृष्टीने तुम्हाला येणाऱ्या 19 तारखेला सुद्धा समजेल की 19 तारखेला सभासद तोच अतिशय चांगला कौल हा आपला पॅनल आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे, त्या पॅनलमध्ये सगळ्यात जास्त सगळ्या मोठ्या फरकाने ह्या ठिकाणी आपला पॅनल निवडून येईल अशी मला ह्या ठिकाणी खात्री वाटते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।